हाय फ्रेंड, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मायक्रोवेवमधला चॉकलेटचा केक दाखवणार आहे. हे मापाप्रमाणे सगळं साहित्य घेतलेलं आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. मेजरमेंट कप आहेत, हेच कप वापरावे लागतात, तरच आपला केक खूप छान तयार होईल. मी एक ताट घेतलेलं आहे, ताटात चाळण घेतलेली आहे. त्याच्यात एक कप मी मैदा घेते आहे. एक कप म्हणजे हा 250 ग्रॅमचा कप आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर, 1 टेबलस्पून आहे. हे सगळं साहित्य आवश्यक आहे, त्याच्याशिवाय केक छान होत नाही. 1/2 टेबलस्पून खायचा सोडा आहे. बेकिंग पावडर 1 टेबलस्पून आहे. एवढं साहित्य वापरायलाच लागतं. चवीनुसार मीठ आहे. त्यानंतर कोको पावडर 3 टेबलस्पून आहे. त्या कपांवर लिहिलेलं असतं की 1 टेबलस्पून, 1/2 टेबलस्पून, 3 टेबलस्पून, 4 टेबलस्पून असं लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे माप घ्यायचं आहे आपलं आणि छान हे असं हलवून घ्यायचं. त्यानंतर हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. खूप छान चाळायचं. वर राहिलेलं असेल तर चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आता एका भांड्यात मी तेल घेते. 4 टेबलस्पून तेल आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर साखर पावडर 1/2 कप आहे. म्हणजे पहिल्यांदा मी मैदा घेतला होता, त्याच्यानंतरचा 2 नंबरचा जो कप आहे तेवढी साखर पावडर घ्यायची आहे आपल्याला. आणि हे सर्व मिक्स करायचं आहे. खूप छान मिक्स करायचं 2-3 मिनटं. त्याच्यानंतर कंडेन्स मिल्क, हे थोडंसं जास्त आहे, मी अंदाजानंच घेतलेलं आहे, पण 1/2 कपापेक्षा जास्त आहे. अगदी छान हे मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. आपण घरगुती पद्धतीने हे प्रीमिक्स तयार केलेलं आहे आणि आता आपण केक तयार करतो. हे प्रीमिक्स तयार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते आपण करून ठेवल्याशिवाय व्यवस्थित पुढची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. छानपैकी हलवून घ्या. थोडा मैदा घालायचा. हा मिश्रण प्रीमिक्स आहे. खूप सुंदर प्रीमिक्स झालेलं आहे. माझा अजून एक हिंदी चॅनल आहे, कुक विथ विलेजर. तिकडे पण तुम्ही जाऊन मला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. अगदी खूप छान आपलं मिश्रण तयार होतं आहे. थोडं प्रीमिक्स वापरते मी आणि एका बाजून हलवते, त्याच्यामुळं खूप सुंदर कन्सिस्टन्सी आलेली आहे. बघा तुम्ही ह्या पद्धतीने असं एकाच डायरेक्शनने आपण हे हलवायचं आहे. त्यानंतर मी दूध घेतलेलं आहे 1 वाटी. ते थोडं मी घालणार आहे. मिश्रण कसं होतं आहे बघून मी घालणार आहे. आता मी पूर्ण दूध घातलेलं आहे आणि मी हलवते आहे. एकाच डायरेक्शनने हलवते आणि मध्ये कट घ्यायचा. मध्येच हलवत असताना मध्ये एक कट घ्यायचा म्हणजे मिश्रण छान तयार होतं. तुम्ही बघू शकता मी मिश्रण असं तयार केलं आहे. मी भांड्याला आतून मी बटर पेपर लावलेला आहे, बाजूनी पण लावलेला आहे. मायक्रोवेवमध्ये करते त्याच्यामुळे थोडीशी प्रिकॉप्शन घेऊन मी जास्त बटर पेपर भांड्यापेक्षा घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण आपण ओतून घ्यायचं आणि पूर्ण ओतून झालं की टॅप करायचं. थोडंसं 180 डिग्री सेल्सिअसला मी 10 मिनटं अगोदर लावून ठेवलेला होता फ्रीट करण्यासाठी. त्यानंतर आत्ता आपल्याला वर काजूगर घातलेले आहेत. त्यानंतर आत्ता आपल्याला परत हे सर्व बदलायचं आहे. कन्व्हेक्शन मोडला जायचं आणि त्यानंतर मी 26 मिनटं लावणार आहे. अशा पद्धतीने लावायचा. आत्ता आपण तयार झालेलं आपलं सर्व मिश्रण म्हणजे केक आता आत बेक करायला ठेवणार आहे मी. खूप छान बेक होतो मायक्रोवेवमध्ये केक. आत्ता आपल्याला बंद करायचं आहे मायक्रोवेव. थोडंसं आपल्याला आता वाट पाहावी लागेल 26 मिनटं. त्यानंतर माझी 26 मिनटं झालेली आहेत. आता आपण केक चेक करूया. मी 25 मिनटानंतर केक चेक केला होता, त्याच्या अगोदर तुम्ही चेक करू नका, कारण आतली गरम हवा बाहेर जाते आणि बाहेरची थंड हवा आत येते, त्याच्यामुळं केक फुगत नाही. म्हणून आपल्याला थोडीशी प्रिकॉप्शन घ्यावी लागेल. 25 मिनटानंतर आपण चेक करायचं. 25 मिनटानंतर मला छान वाटला तरी पण मी 1 मिनिट अगोदर ठेवला. वरून किती छान झालेला आहे बघा, केक बेक झालेला आहे. खूप सुंदर सुरी क्लीन निघाली, याचा अर्थ आपला केक खूप छान झालेला आहे. मी बटर पेपर काढून ठेवलेला आहे, आता मी तो रिमूव्ह करते. सुरी थोडीशी आत घुसली केकच्या. खूप छान बेक झालेला आहे. जाळी आलेली दिसते.
वरून थोडीशी